झाली तयारी आई जेवणाची? हो झाली तयारी, आज शेवटचा शनिवार आहे ना, आपल्याला पुढे मिळणार नाही जेवण श्रावणातील शेवट शनिवारचं. असं काय नाही, आता पुढल्या वर्षी श्रावण महिना येणार तेव्हा डायरी एक वर्षानंतर. ठीक आहे, आज आपलं आई शनिवारचं श्रावणी शनिवारचं जेवण बनवते, तर आज तुमचं वेलकम करायला शेफ प्रसाद नाही येतो, आज कॅमेरामॅन बनलेला आहे. तर तुमचं सर्वांचं सगळ्या युट्यूब फ्रेंड्सचं मी आज वेलकम करते. वेलकम टू शेफ प्रसाद क्रिएशन. चला बघूया आईच्या आजच्या सुंदर आणि टेस्टी रेसिपी. तर मग बघूया आजचं श्रावणी शनिवारचं काय जेवण मेनू काय आहे ते. हे बिरड्याची तयारी केलेली आहे मी, वाल छान सोलून घेतलेले आहेत. भेंडी आहेत, भेंड्याची भाजी करतो आम्ही मिरचीतली. खिचडी आहे आईने, ती पण तयारी सगळी केलेली आहे, सगळे मसाले वगैरे टाकलेले आहेत. आणि हे पानगी म्हणतो आम्ही याला, किंवा तुम्ही काय पातोळ्या किंवा काय म्हणतात, आम्ही याला केळं टाकून पानगी म्हणतो. गव्हाचं पीठ आणि तांदळाचं पीठ असतं त्याच्यात, साखर गुळ. मला वाटते काहीतरी अजून एक मिसिंग आहे. काय रे काय रे प्रसाद, आधी हे नाही आणलं तुम्ही सोनू, माठाची भाजी का आणली? ऍक्च्युली आज माठ मिळालंच नाही मला बाजारामध्ये, तर माठ मिसिंग आहे आजच्या मेन्यूमध्ये. आणि आज माठाची भाजी नाही ऍक्च्युली. ठीक आहे, चला ऍडजस्ट करूया आई. असून दे लॉकडाऊनमुळे असं होते. चला आता गॅस लावलेला आहे, पातेल्या टाकले, आता बिरड टाकून देते. वालांचं बिरड हे इथे ठेवले आहे कडी पत्ता, तुला पाहिजे टाकून आले. मोहरी जिरो जिरो मोहरी हिंगो हिंगो आणि कढीपत्ता कढीपत्ता. बिरड्यामध्ये हिंग फारच महत्वाचं आहे, कारण बिरड जरा वालाचं बिरड पचायला थोडं जड असतं, त्यामुळे आई हिंग फोडलीला पण टाकते आणि वालाच्या डाळ्याच्या ठेवल्या ज्या मसाला टाकला त्याच्यावर पण ही हिंग टाकलेलं आहे. ओके, वाण्यांचं स्पेशल वाणी वैश्यवाणी समाजाचं बिरड. बिरड्यावरून मला असं आठवलंय की माझ्या माहेरची इकडे आल्यावर आईच्या हातचं बिरड अतिशय आवडतं, आणि खास करून माझ्या दादाला आईच्या हातचं बिरड खूप आवडतं. छान अशी आंबट गोड तिखट अशी चव असते, म्हणून त्याला तो नेहमी आठवण पडतो की मला शायरीच्या भासूबाईंचंच बिरड खूप आवडतं. प्रसाद आम्ही जेवतो सायली मला तू भेंडी कापून दे. भेंडी कापल्यानंतर मला भाजी बनवायला. काय लागते आई खिचडी मध्ये, कसली बनवणार आपण खिचडी आज? मटारची खिचडी. ओके, मटार चाहिले मसाला, घरचा मसाला, हळद, हिंग, जिऱ्याची पावडर, राजिण्याची पावडर, खोबरं, कोथिंबीर, ओलं खोबरं, कोथिंबीर, टॅमॅटो, मीठ, तांदूळ आणि तांदूळ. ओके, तर काय कसं बनवायचं, सुरुवात करायची आपण? हो, आता मी फोडणी करते. तेल टाकूया, आता तेल टाकूया. हे शनिवारचं जेवण खूपच स्पेशल आहे, आणि दर शनिवारी आमच्याकडे हाच मेनू असतो श्रावणी शनिवारमध्ये.
खिचडी आम्ही चेंज करतो, कधी मटारची, कधी वालाची खिचडी, कधी मुगाची खिचडी, एव्हरी शनिवारी खिचडी चेंज होते, पण मेथड सेम आहे बनवायची. तूर डाळीची पण बनवतो. मेथ्या, मोहरी, जिरं टाकलं ना, जिरं मोहरी आणि थोड्या मेथ्या. अच्छा, जिरं आणि मोहरी आहे फक्त, मेथ्या नाही. जिरं, मोहरी, हिंग, तेल तळतळल्यावर टाकायचे. कढी पत्ता, खडा मसाला, खडा मसाल्यामध्ये तमालपत्र आहे, बेली, दालचिनीचा तुकडा, वेलची, लवंग आणि मिरी. नंतर ओके, फोडणी छान तळतळायला हवी ना का? ओके, फोडणी झाली का, हे सगळं टाकून द्यायचं. मग त्यात गरम पाणी टाकायचं. ओके, ही एक खिचडी एक बनवतो आम्ही, आणि माठाची भाजी जी आज मिळाली नाही आम्हाला, आणि भेंड्याची भाजी, आणि पानगी जी केळ्यापासून बनवली जाते, आणि तांदळाचं पीठ. हे आमचं टिपिकल श्रावणी शनिवारचं जेवण आहे. जसं आपण नेहमी पुलाव करतो त्याप्रमाणे गरम पाणी टाकून शिजून घ्यायची आहे खिचडी. भाताची खिचडी म्हणू शकता तुम्ही. गरम पाणी टाकायचं. आई कुठल्याही भाज्या किंवा काही बनवते, शक्यतो त्यात गरम पाणीच यूज करते ती. कारण कसं असते, आपण फोडणी केली आहे, ती गरम झालेली भांडव, त्यात जर आपण थंड पाणी टाकलं तर त्याची ती एक टेम्परेचर त्याचा खाली येतो. गरम पाणी टाकलं तर टेम्परेचर मेंटेन होतं. तिची सगळी तयारी तिने अगोदर केलेली होती, गरम पाणी केलेलं होतं, तिला सगळं पद्धतशीर व्यवस्थित लागतं. तर आता आपण झाकण ठेवून खिचडी शिजवूया, बरोबर? आता ती हे बघा, सुंदर, मस्त छान. मटारची तर माझी तर फेवरेटच आहे खिचडी. मला तर दर शनिवारी असं वाटते मटारचीच खिचडी असावी. भेंडी पण कापून झालेली आहे. होत आले, चल साईली आता भेंडी टाकून दे. नको आई, तुम्हीच टाका भेंडी. आज शेवटचा शनिवार आहे आणि सगळं जेवण हे तुम्हीच बनवा. तुमची आजची चव जी आहे ती आमच्या हाताला येतच नाही. आई आमची साक्षात अन्नपूर्ण आहे. शिकून घ्या आईकडून लवकरच. मला कधी तुम्ही देणार रेडी? तुला पण देऊन माझ्या स्पेशल डेज. तूच आई, या दोघी देणार का नाही माहित नाही, पण मी देईल म्हणून नको घाबरू. आम्ही पण देणार, आम्ही पण देतो. काय पाहिजे, तेल पाहिजे तुला? ते तेल, भांड, पाणी ओलं आहे ना थोडं, आणि भांड. भेंड्याची भाजी खूपच सिम्पल आहे, बट यात व्हेरी टेस्टी, खूपच छान बनते. आणि आम्ही नेहमी श्रावणी शनिवारी तर बनवतोच हा जेवण, बट इतर पण वारी कधी लहर आली का श्रावणी शनिवारचं जेवण खायचं आहे तर बनवतो. श्रावणातली चव येत नाही, ते बरोबर आहे, तो एक सत्व आहे. म्हणून कदाचित असेल श्रावणातल्या भाज्या वेगळ्या, वातावरण वेगळं. आणि मेन म्हणजे कांदा लसूण न टाकता श्रावणी शनिवार सोमवार शुक्रवार गुरुवार चतुर्थी आम्ही न कांदा लसूण टाकता जेवण बनवतो, आणि चव अतिशय सुंदर येते. तेल तडतडलंय, जिरं टाकलंय, मोहरी टाकलंय. खूप सिम्पल रेसिपी आहे, काय जास्त इन्ग्रेडियंट नाही लागत. नॉर्मल प्रत्येकाचा हातगुण असतो, म्हणून जास्त कमी तिखट चालत. आम्ही मीडियम स्पायसी प्रिफर करतो, व्हेजिटेरियन जेवण आमचं जास्त तिखट नसतं. मिरच्या तळतळल्यानंतर ओके, मीठ फोडणीवर टाकायचं आहे. आई का फोडणीवर टाकतो आपण मीठ? सगळ्या भेंड्यांना ती व्यवस्थित लागते, नाहीतर मग देताना कुठे लागते कुठे लागत नाही. म्हणून तेलावरच मीठ टाकायचं आणि मग भेंडी टाकायचं. दॅट इज टुडेज टिप. Thank you.
आता बिर्ड बघूया झाले का, मग त्याच्यामध्ये गोड मीठ टाकूया। बिर्ड तयार आहे। आता काय पुढे बिर्डचं काय प्रोसेस? आता गूळ, फेवरेट थिंग आपली, आणि कोकम, गूळ कोकम आणि मीठ आई मीठ शेवटी टाकतो का आपण बिर्ड्यामध्ये? बिर्डा जे बिर्डा आपण फोडणीस टाकतो ना, आधी जर मीठ टाकलं तर तो बिर्ड शिजलं जात नाहीये, कारण हे कवळे आपले कडवे वाले पावते नाहीये, पावते वाल्याला नंतर टाकायचं असतो मीठ, शिजल्यानंतर मीठ टाकायचं, म्हणजे छान शिजतं। ओलो खोबरं इज मस्ट सगळ्यामध्ये। भेंड्यामध्ये पण टाकलं ना आपण? आई भेंडी बघ, बरोबर आहे, बरोबर आहे भेंडी। आता खोबरं टाकायचं। ओके चला तर मग पांगी बनवून घेऊया। पांगी, ओके, पांगी म्हणजे काय? काय एक्झॅक्टली म्हणजे काय? हे केळ्याचं पान आहे, केळ्यावर थापून ती आपण बनवतो, भाजतो म्हणून त्याला ते केळ्याच्या पानात बनवतो म्हणून ती पांगी। ओके, पानात बनवतात म्हणून पांगी। ओके, तुम्ही पळसाच्या पानात बनवू शकता किंवा केळ्याच्या हळदीच्या। काय असतं याच्यामध्ये? काय एक्झॅक्टली? याच्यामध्ये एक कप तांदळाचं पीठ आहे, पाव कप आपलं गव्हाचं पीठ आहे, केळी टाकलेली आहे, जायफळ, जायफळ पावडर किसून टाकलेलं आहे, वेलची पावडर, मीठ टाकलेलं थोडस चवी पुरता बॅलन्स होण्यासाठी, आणि तूप टाकलेलं आपलं साजूक, आणि थोडी साखर आणि गुळ, गुळ जास्त आहे, साखर थोडी आहे। ओके, तर श्रावणी शनिवारी आवर्जून बनवली जाते ही डेझर्ट आहे, स्वीट डिश पानगी, हेल्दी एकदम। आता आपण हे जी केळीची पाने आहेत ती कापून स्वच्छ धुवून छान घेतलेली आहेत, तवा गरम करत ठेवते। ओके, म्हणजे ती छान शिजता येईल। तूप लावायचं आहे त्याला दोन्ही साईडला। सगळीकडे छान असं तूप लावून घेतो, म्हणजे ती जी पांगी लावणार आपण याच्यावर चिकटणार नाही, व्यवस्थित भाजून निघाल की ती केळीची पानं व्यवस्थित निघतील। ओके, कारण ती करपतील नंतर। म्हणून केळ्याच्या पानाचं एक वैशिष्ट्य आहे की आपण काही त्यामध्ये टाकून जर शिजवलं तर केळ्याची पानं अशी जळत नाही कागदासारखी, तर त्याच्यामुळे ते कुकिंगमध्ये खूपच वापर होतो। इंडियन पारसी क्युझिन किंवा अजून काही गोवन क्युझिनमध्ये पण यूज होतो केळ्याच्या पानांचा खूपच। ओके, केळी अशी, केळी खूप बारीक तुकडे नाही करायचे ना, मध्ये असं खाताना असं लागलं पाहिजे, लागलं पाहिजे जी छान टेस्ट येते, आणि कन्सिस्टन्सी बघून घ्या तुम्ही, अशी असते। पातळच करायचे ते, स्प्रेड जाड पण नकोय आपल्याला, स्प्रेड होईल असं, जास्त जाड नाही जास्त पातळ नाही, हे बघा। ओके, ड्रॉपिंग कन्सिस्टन्सी म्हणतो आपण त्याला, आणि स्प्रेड करून घ्यायचं केळ्या, थोडस साईडनी सोडायचं आहे, नाही तर पीठ बाहेर येईल, बरोबर, आणि मग त्याच्यावरती आपण दुसरं पान टाकणार आहोत। दोन्ही साईडला तूप लावून घ्यायचं आहे आणि पान टाकून मग अलगद ते तव्यावर, गरम तव्यावर ठेवायचं आहे, तूप लावलेली साईड पानगीच्या वर, म्हणजे ते व्यवस्थित निघेल नंतर, वरून थोडं प्रेस करायचं। तर आपली पानगी पानावर सेट झालेली आहे छान, राईट, थोडी अशी दाबून घ्यायची। ओके, हलकेच आहे, बाहेर नाही आला पाहिजे, आणि तवा खूप छान तापलाय, त्याच्यावर ठेवायची आणि स्लो गॅस करायचा। ओके, ते आता छान भाजू दे। अच्छा, दोन्ही साईडनी उलटी पाठ नाही करायची, नाही खालची एक बाजू साधारण झाली की आपला, ओके, आपला जेवण मला वाटतं खिचडी रेडी आहे। हो, भेंडी पण झाली, भेंडी पण झाल्यात, बिर्ड होतंय, बिर्ड होते का बघ जरा साईडी काय चाललंय, बिर्डाचं झालंय का, पाणी टाकायचं आहे, शिजायला अजून पाहिजे का, थोडस पाणी, ओके, रस पाहिजे, सगळं झालंय। आता माठाची भाजी नाहीये, मग काय तास एकदम रिकाम वाटेल ना, काहीतरी पाहिजे त्याच्याबरोबर, माठाची भाजी नसली तरी पण भजी आहे ना, भजी, मी तेच बोलणार होतो, मला माहित होत तुम्हाला भजी आवडते म्हणून मी आधीच तयारी केली। अरे वा, व्हॉट सरप्राईज, ग्रेट सायली, भजी खूपच छान फ्राय करते, कुरकुरीत बटाट्याची मस्त भजी, माझी फेवरेट, कांदा नाही खाऊ शकत, आज शनिवार आहे आणि आम्हाला सर्वांनाच बटाट्याची भजी खूप आवडते, म्हणूनच केली आहे। चला तळून घेऊया लगेच, सर्व जेवण झालेलं, आता लास्ट आहे भजी, कुरकुरीत छान लागते नाही का सायली? कुरकुरीत छान लागते, काय कसली भजी, काय काय नाही, सरप्राईज बटाट्याची भजी काढायला घेतली, काय एवढी हार्ड रेसिपी नाही, सिंपल बट बायकोच्या आजची चव, छान भजी खूपच सुंदर तळते, माझी पण नाही एवढी चांगली होती,
तेल छान तापून घेतलंय आपण. मग ते तापलेल्या तेलाचं मोहन पिठात टाकून टाकून घ्यायचं. ओके, याने काय होतं? भजी छान कुरकुरीत निघते. ओके, म्हणजे सोडा वगैरे टाकायची गरज नाही. हा, सोडा वगैरे टाकायची गरज नाही. ओके, आता तळून घेऊया भाजी. तेल मिक्स करायचं आहे ना छान. तर माठाची भाजी नाही तर आज भजी त्याच्या जागेवर. ठीक आहे, भजी पण इट्स लाईक अ ट्रीट. आणि पाऊस पडते तर भजीच मस्त लागते कुरकुरीत छान. हो, मग काय सोने पे सुहागा. डबल टेस्टी. बघ तुझी किती मज्जा आया. छान मम्मीने रांगोळी घातली आहे. छान तुझं आवडतं.